तर आज आपण बघणार आहोत रवा पॅटीज बनवण्याची रेसिपी। त्यासाठी मी 3 उकडलेले बटाटे घेतलेले आहे, 1 वाटी रवा घेतलाय, 1 शिमला मिरची चॉपरमध्ये कट करून घेतलेली आहे, बारीक चिरलेली कोथिंबीर, गाजर घेतलाय किसून, 1 मोठा कांदा मी बारीक कट करून घेतलेला आहे, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा धना पावडर, अर्धा चमचा चाट मसाला, अर्धा छोटा चमचा गरम मसाला, अर्धा छोटा चमचा काळे मिरी पावडर, पाव चमचा हळद, 2 हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतल्यात आणि मीठ चवीनुसार। कढईमध्ये मी पाणी टाकले, 2 वाट्या पाणी टाकायचं आहे। यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे, 2 चमचे तेल, 1/2 पाण्याला थोडीशी उकळी यायला लागली, यामध्ये 1 वाटी रवा टाकायचा आहे। याला पटकन मिक्स करून घ्यायचं आहे, गॅसची फ्लेम फुलच ठेवायची आहे, रवा पाणी लगेच ऍब्सॉर्ब करून घेतं। रव्याचा आता गोळा तयार झालेला आहे, मी गॅस बंद करते आणि याला झाकून ठेवायचं आहे। मी बाउल घेतलंय, यामध्ये आपल्याला बटाटे याला हातानेच थोडंसं बारीक करून घ्यायचं आहे। आता यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे, मी कांदा आणि शिमला मिरची चॉपरमध्ये कट करून हाताने पिळून घेतलेले आहे। शिमला मिरची, गाजर, बारीक चिरलेली कोथिंबीर, लाल तिखट, धने पावडर, गरम मसाला, चाट मसाला, हळद, काळी मिरी पावडर, हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या आणि चवीनुसार मीठ, याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। आपलं मिक्सचर तयार आहे, आता आपल्याला मिक्सचरचे छोटे छोटे बॉल बनवून घ्यायचे। या पद्धतीने सगळे बॉल बनवून घ्यायचे आहे। रव्याचं मिक्सर झाकून ठेवलेलं 10 मिनटं झालेलं आहे, आता याला मी ताटात काढून घेते। आपल्याला हे गरम गरमच थोडं गरम असतानाच मळून घ्यायचं आहे। हाताने व्यवस्थित मळून घ्यायचं आहे आपल्याला। यावर थोडंसं तेल टाकून याला मऊ करून घ्यायचं आहे। आता हाताला तेल लावून घ्यायचं आहे, याचा छोटासा गोळा घ्यायचा आहे। या पद्धतीने हाताने दाबून याची पुरीसारखं बनवून घ्यायचं आहे। यावर आता बटाट्याच्या मिक्सचरचा बॉल ठेवून याला असं जोडून घ्यायचं आहे। आणि याला हाताने असं गोल गोल करून घ्यायचं आहे आणि आपलं पॅटीस तयार झालं आहे। या पद्धतीने सगळे आपल्याला बनवून घ्यायचे आहे। या पद्धतीने सगळे पॅटीस मी बनवून घेतलेले आहे। मी कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे, यामध्ये पॅटीस टाकून घ्यायचे। मीडियम फ्लेमवर याला गोल्डन होईपर्यंत तळून घ्यायचं आहे। याला सुरुवातीला जास्त हलवायचं नाही, चमच्याने थोडं थोडं हलवायचं आहे। आता
पॅटीस आता गोल्डन झालेले आहे आणि एकदम क्रिस्पी पण झालेले आहे, त्याला मी आता काढून घेते। तर आपलं रवा पॅटीस तयार आहे, एकदम क्रिस्पी बनलेला आहे। तुम्ही या पद्धतीने करून बघा। त्याला मी तोडून दाखवते तुम्हाला। अतिशय मस्त झालेला आहे, तुम्ही या पद्धतीने करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसोबत। धन्यवाद।